सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारात आज नेहमीप्रमाणे मोठी गर्दी पाहायला मिळाली। कोरोनाचा फैलाव करणाऱ्या गर्दीप्रमाणे ही गर्दी भासत होती। पाहूया सविस्तर बातमी। सातारात 1 जून पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आज बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली। जिल्हा परिषदेच्या मैदान भरणाऱ्या मंडईत जत्रेसारखी गर्दी झाली होती। त्यातच कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चढ्या दराने भाजी विक्री केली जात होती, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती। मात्र लॉकडाऊनच्या धसक्याने नागरिक नाईलाजाने भाजी खरेदी करत असल्याचे दिसले। जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त असतानाही एवढी गर्दी बाजारात झालीच कशी, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती। या गर्दीचा फायदा उठवत बाजारातील व्यावसायिकांनी अव्वाच्या 1.25 दर लावत भाजी विक्री केली। या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही नागरिक करत आहेत। भाजी मंडळीचं नियोजन कसल्याही प्रकारचं प्रशासनानं केलं नसल्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर जी तोबा गर्दी अगदी जत्रेसारखी झालेली आहे, त्याला प्रशासनानं अजिबात नियोजन केलेलं नसून हे लोकांच्या शरीरास घातक आहे, हे कोरोना वाढीचं पूर्णपणे ही लक्षणं दिसतात। आज भाजी मार्केटमध्ये मंडईचा निर्णय असा झालेला आहे की मंडईवाल्यांनी ती घरपोच द्यायची, परवानाधारकांनी मंडई ही ग्राहकाला घरी घरपोच करायचे, परंतु आज मंडईच्या यांनी असा फायदा घेतला आहे ग्राहकांचा की आवाजा 1.25 दर वाढवलेत, तर अशा लोकांचे जे परवाने आहेत ते सगळे शासनानं रद्द करावे आणि यापासून ग्राहकाची ग्राहकाला सूट मिळावी। बाजारात झालेली गर्दी पाहून ही जणू काही कोरोनाला आमंत्रण देणारी गर्दी आहे की काय, अशी शंका निर्माण करीत आहे। अनेक वेळा नागरिकांना सांगून आव्हान करूनही नागरिकांचा हावरटपणा काही केला कमी होत नसून हा हावरटपणा अंगाशी येण्याची शक्यता आहे। धोका पत्करत सुरू असलेली खरेदी कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ करणारीच ठरणार असून किरकोळ कारवाई करणाऱ्या पोलिसांनी कडक भूमिका घेण्याची गरज आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। चला लिंबू आले भारे, लिंबू आले भारे, भाजीची गाडी बघा, भाजीची गाडी। जुना वाका मोठा लसून 90 रुपये किंबरला 4 किलो, जुने बटाटे 100 रुपयाला 4 किलो। चला आलं आलं भारे 20 रुपयाला 1/2 किलो, आलं आलं भारे 20 रुपयाला 1/2 किलो। चला लिंबू आले। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।